सानपाड़ा में जगन्नाथ जगताप का शिव जयंती उत्सव, सैकड़ों लोग हुए शामिल। जगताप बोले, जनता की सेवा के लिए तैयार। नई मुंबई के सानपाड़ा में बीजेपी नेता जगन्नाथ जगताप द्वारा आज छत्रपति शिवाजी महाराज का जयंती उत्सव आयोजित किया गया। इस अवसर पर सैकड़ों नागरिक मौजूद थे। यहां नई मुंबई बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पहार चढ़ाकर उनका अभिवादन किया। सानपाड़ा प्रभाग 79 के भावी बीजेपी प्रत्याशी जगन्नाथ जगताप ने कहा कि शिवाजी महाराज हमारे दिलों में बसते हैं, इसलिए उन्हें मानवंदना देने के लिए जयंती उत्सव का आयोजन किया गया। उन्होंने नागरिकों से शिवाजी महाराज से प्रेरणा लेने की भी अपील की। आज शिव जयंती या निमित्त आम्ही इथे सानपाड़ा सेक्टर 8 मजे अपने ऑफिस समोर शिवाजी महाराजांचा निमित्त जयंती निमित्त आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। शिवराय माझे आमच्या मनात आहे, शिवराय आमच्या हृदयात आहे, म्हणून आम्ही शिवरायांना पहिल्यापासून आपले जे मराठा लोक सर्वांना मानतो। आज शिवराय नसते तर आपण मराठी लोक राहिले नसतो। सर्वांनी शिवजयंती आपण साजरा करावं। शिवाजी आपले दैवत आहेत आणि दैवतानिमित्त आपण सर्वांनी शिवाजी महाराजा प्रतिमेला पूजन करावे असे मी त्यांना सांगू इच्छितो। शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही आज ज्येष्ठ लोकांचे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, त्यानिमित्त सर्व ज्येष्ठ लोकांनी त्याचा लाभ घ्यावा। सर्व संपूर्ण आरोग्य शिबिर तिथे आम्ही केलेलं आहे। शिवजयंती कार्यक्रम के दौरान बीजेपी नेता जगन्नाथ जगताप द्वारा आरोग्य शिविर का भी आयोजन किया गया था, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ उठाया। उत्सव में शामिल नागरिकों और पदाधिकारियों ने भी जगन्नाथ जगताप के व्यवहार और उनके लोकोपयोगी उपक्रमों का गुणगान किया। खर म्हणजे छत्रपती शिवराय म्हणजे आपलं आराध्य दैवत आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक मनामनात शिवजयंती साजरी झाली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जेव्हा जगन्नाथ जगताप यांनी मला सांगितलं की आपल्याला इकडे शिवजयंती साजरी करायची आहे, त्यामुळे माझ्या अंगात एक वेगळा उत्साह निर्माण झाला। तुम्हाला खोटं वाटेल, सकाळी 3:30 उठून मी सगळे पोवाडे हे डाउनलोड केलेले आहेत आणि या ठिकाणी पोवाडे लावलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला अशी ऊर्जा मिळेल। छत्रपती शिवराया ही काही माझी एकट्याची संपत्ती नव्हे, ही संपूर्ण जगाची संपत्ती आहे, एक आदर्श आहे, एक आदर्श राजा आहे। आणि राजा कसा असावा तर छत्रपती शिवरायांसारखा असावा। सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जगन्नाथ आबा जगताप यांनी मला आज इथे इन्व्हाइट केलं आणि खूप सुंदर सकाळची आज सुरुवात झाली आहे शिवजयंती निमित्त, कारण कोरोनाच्या काळामध्ये सगळेच खूप दुरावत गेलो होतो आणि हेच निमित्त आहे। ते निमित्त साधून आबांच्या आणि प्रियंकाताईंच्या आग्रहाखातर मी इथे आलो आणि खूप बरं वाटलं। विसरत चाललेला काळ आज कुठेतरी आपण आपल्या रूपाने पुढे आणतो आहे आणि आपल्या लहान पिढीला आपण त्याचा त्याच्यावरती संस्कार दाखवतो आहे। विजयंती साजरी करण्यासाठी आम्ही कोणत्याही निर्बंधांना भीक घालत नाही आणि आम्ही आमच्या राजाची जयंती अशीच थाटामाटात दरवर्षी साजरी करू। कितीही निर्बंध घाला तुम्ही, काहीही करा। आणि आबा या वार्डमध्ये इच्छुक आहेत आणि त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। त्यांचं खूप छान कार्य चालू आहे, असंच समाज कार्य त्यांच्या हातून घडत राहो आणि समाजासाठी ते नेहमी तत्पर राहो। प्रत्येक वेळेला आम्हाला आबा जगताप हे मदत करतात। त्यांच्या त्यांच्या मदतीने शिवजयंती ही साजरी होते आणि आबा जगताप हे वार्डमधनं इच्छुक असल्यामुळे ते प्रत्येक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात घेतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला भरपूर जनता आणि भरपूर जनतांची आणि लोकांची साथ आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण आशा आहे की ते यावर्षी नक्कीच या वार्डमध्ये जिंकून येतील। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।